और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। नई मुंबई मनपा आयुक्त ने स्टैंडिंग कमेटी में पेश किया 3850 करोड़ का बजट, 3849 करोड़ के खर्च का प्रावधान। नई मुंबई महानगर पालिका ने मंगलवार को वर्ष 2020-21 के लिए 3850 करोड़ का प्रस्तावित बजट स्टैंडिंग कमेटी के सामने पेश किया। आयुक्त एबी मिसाल द्वारा स्थायी समिति के सभापति नवीन गौते के समक्ष पेश बजट में 1.09 करोड़ की बचत के साथ 3848.91 करोड़ के खर्च का प्रावधान दिखाया गया है। आइए आपको दिखाते हैं कि प्रस्तावित बजट प्रस्तुत करते हुए मनपा आयुक्त और स्टैंडिंग कमेटी के सभापति ने क्या कहा। मोरबे धरण व मल निस्तारण यामधून 35.67 कोटी, रस्ते खुदाई शुल्क 27.15 कोटी, आरोग्य शुल्क 10.09 कोटी, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना यामधून 160.56 कोटी आणि संकीर्ण जमा याच्या माध्यमातून 263.97 कोटी, त्याचबरोबर आरंभीची जी शिल्लक असणार आहे ती जवळपास 1217.76 कोटी, अशा प्रकारे एकूण 3850 कोटीचा अंदाज सादर केलेला आहे। आणि यामध्ये खर्चाच्या ज्या बाबी असणार आहेत त्यामध्ये नागरी सुविधेसाठी 987.11 कोटी ची तरतूद केलेली आहे, प्रशासकीय सेवा यासाठी 638.69 कोटी, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यासाठी 580.91 कोटी, इतर नागरी सुविधा उद्याने इतर मालमत्ता यासाठी 389.72 कोटी, ई गव्हर्नन्स यासाठी 22.65 कोटी, सामाजिक विकास यासाठी 43.72 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन यासाठी 429.15 कोटी, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना यासाठी 90.18 कोटी, आरोग्य सेवा यासाठी 166.60 कोटी, परिवहन सेवा 96 कोटी, आपत्ती निवारण व अग्निशमन यासाठी 85.63 कोटी, शासकीय कर परतावा 116.50 कोटी, शिक्षण 152.73 कोटी, कर्ज परतावा 38.15 कोटी आणि अतिक्रमण यासाठी 11.12 कोटी, अशा प्रकारे 3848.91 कोटी खर्चाचा असा अंदाज आज सादर केलेला आहे। या माध्यमातून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सेक्टरमध्ये किंवा त्या विभागामधून कारण देण्यात येणाऱ्या सेवा यासाठी भरीव तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यामध्ये रस्ते विजनमध्ये ठाणे बेलापूर मार्गाची रिफर्बिशमेंट किंवा सुधारणा करण्याचं मानस आहे। पाम बीच मार्गामध्ये मिसिंग लिंक आहे आणि एक्सटेंडेड पाम बीच मार्गामधील मिसिंग लिंक याची कामं हाती घेण्याचं मानस आहे। त्याच पद्धतीने गावठाणामध्ये TWT पद्धतीने रस्त्याचे काँक्रिटीकरण, MIDC उर्वरित 15 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण घेणे, काही उड्डाणपुलांचं प्लॅनिंग आम्ही करत आहोत, सायन्स पार्कचं काम पूर्ण करण्याचा मानस आहे। त्याचबरोबर घनसोली येथे क्रीडा संकुलासाठी जी जागा सिडकोकडून मिळालेली आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आहे। विविध मैदानं, खेळाची मैदानं विकसित करणे, पावसाळी नाले सुधारणा सुशोभीकरण, स्लॉटर हाऊस शहरासाठी प्रवेशद्वार उभारणे, शाळा इमारतीचे बांधकाम, बायोगॅस युनिट, पाम बीच मार्ग व इतर ठिकाणी ज्या ठिकाणी जागेची उपलब्धता आहे किंवा त्या ठिकाणची आवश्यकता आणि निधीची उपलब्धता विचारात घेऊन सायकल ट्रॅक ची उभारणी करणे, दिवाबत्तीच्या संदर्भात शहरामध्ये जे शिडकोकालीन पोल आहेत स्ट्रीट लाईट्स, तर त्या पोलचं रिप्लेसमेंट नवीन पोल त्या ठिकाणी लावण्याचं काम आम्ही हाती घेणार आहोत।
त्याचबरोबर विभाग कार्यालयाचे जे इमारती आहेत त्याचं अद्ययावतीकरण करणे, आपत्कालीन कक्षाचं अद्ययावतीकरण करणे, समाज मंदिरे शहरामध्ये एक चांगली लायब्ररी असावी म्हणून त्यासाठी मिळालेल्या प्लॉटवर सेंट्रल लायब्ररी उभारण्याचा मानस आहे. आपण शहरामध्ये पार्किंगची समस्या विचारात घेऊन सर्वसमावेशक असं पार्किंग प्लान आणि पार्किंगचं धोरण आपण आणण्याचा कार्यवाही सुरू आहे. यामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर वृद्धाश्रम ठिकठिकाणी मार्केटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्केटचे बांधकाम करणे, तलाव सुशोभीकरण, जलाशय स्वच्छता, शहर सुशोभीकरणाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिल्प उभारणे, कारंजे किंवा हिरवळ किंवा ग्रीन बॅरियर्स, ज्याला पोल्युशनवर नियंत्रण येईल, डस्टवर नियंत्रण येईल अशा प्रकारचं प्लांटेशन करणे, त्याचबरोबर पारसिक हिल ते महापे हे पाणी पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडर लाईन टाकणे, गावठाण व झोपडपट्टी भाग जलवाहिन्या टाकणे, ज्या ठिकाणी विशेषत झोपडपट्टीमध्ये सिवर लाईन किंवा सिवेज ट्रीटमेंटचे प्लांट नसतील त्या ठिकाणी मॉड्युलर प्लांट त्या झोपडपट्टीसाठी उभारण्याचा सुद्धा विभागाचा प्रयत्न असणार आहे. क्षेपणभूमीच्या बाबतीत सातवा सेल आपण सुरू त्याचं बांधकाम सुरू करत आहोत. CND वेस्ट ह्याचा प्रक्रिया प्रकल्प उभारलेला आहे आणि तो सुरू करण्यात आलेला आहे. ॲनोरोबिक डायजेस्टर पद्धतीने बायोगॅस निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचे यांत्रिक पद्धतीने मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आणि वेस्ट टू एनर्जी या संदर्भात सुद्धा पडताळणी करण्यात येत असून त्या संदर्भातला प्रकल्प लावण्याचा महापालिकेचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.